आपल्याकडे एक एक रुपयाचे 10 सिक्के आहेत, 10 नाणी आहेत. किती नाणी आहेत? 10. मग आता आपण काय करू, ह्या एक एक रुपयांना असं रांगेत मांडून देऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती नाणी झाली आपल्याकडे? 1 रुपयाची 10 नाणी झाली. हा किती रुपया आहे? 1. मग याच्यामध्ये अजून हा 1 रुपये टाकू आपण. मग हे दोन्ही मिळून किती झाले? 2. आता हे दोन्ही मिळून झाले 2 रुपये. आता हे 2 आणि त्यात अजून हा 1 रुपया टाकला, मग आता किती रुपये झाले? 3. मग ह्या 3 रुपयामध्ये अजून 1 रुपया टाकला, मग आता किती रुपये झाले? 4. आता 4 रुपयामध्ये आणखी 1 रुपया टाकला, आता किती रुपये झाले? 5. आता ह्या 5 रुपयामध्ये आणखी 1 रुपया टाकला, मग आता किती रुपये होतील? कोण सांगेल? 5 रुपयामध्ये आणखी 1 रुपया टाकला तर किती रुपये होतील? 6. मग आता ह्या 6 रुपयामध्ये आणखी 1 रुपया टाकला, आता किती रुपये झाले? 7. 7 रुपयामध्ये आणखी 1 रुपया टाकला, आता आणखी 1 रुपया टाकल्यास 8 रुपयामध्ये आणखी 1 रुपया टाकला, आता किती रुपये झाले? 9. आणि आता 9 रुपयामध्ये हा आणखी 1 रुपया टाकला, आता किती रुपये झाले? 10. आपल्याकडे किती रुपये झाले आता सगळे मिळून? 10 रुपये. मग आता आपल्याला एवढे 10 रुपयाचं ओझ कोण सांभाळेल? हो ना, किती सारे शिक्के. एखादा हरवला तर? एखादा हरवून जाऊ शकतो. मग आपण काय करायचं, दुकानदाराला म्हणायचं, हे सुट्टे 10 रुपये घे आणि मला त्याचे 1 बंदी 10ची नोट दे. मग दुकानदार म्हणतो, माझ्याकडे नोट नाहीये. ठीक आहे, 10चं नाणं दे. 10चं नाणं पण चालेल आपल्याला, हो की नाही? मग हे सगळे 10 रुपये मिळून, सगळे एक सुट्टे असे रुपये मिळून झालं 10चं नाणं. याला म्हणायचं 10 रुपये. किती रुपये? 10. याला म्हणायचं दशक. काय म्हणायचं? आणि हे सुट्टे असतात ना, यांना म्हणायचं एकक. हे काय आहेत सगळे? आणि ह्या सगळ्या एककांचा मिळून आपण बनवला दशक. काय बनवला? दशक. काय बनवला? जेव्हा आपण एक 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 असे 1 दशक नाणे घेतो, 1 दशक नाणे, तेव्हा त्यांचा 10 रुपये होतो. कळलं? 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 मध्ये आणखी 1 मिळवला, झाले 10. किती झाले? 1 दशक 10. 1 दशक 10. हे झाले 1 ते 10 अंक. समजले? म्हणा बरं तुम्ही. तसा नाही, इथे बोट ठेवून रीड करा. आणि हा 1 दशक झाले. तू म्हण भावी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1 दशक 10. व्हेरी गुड. कसे झाले हे? असे एकामध्ये 1-1 रुपये टाकत गेल्यावर, आधी एकच होता, मग त्यामध्ये अजून 1 टाकला, मग झाले 2, मग झाले 2, मग 2 आणखी 1 टाकला, मग झाले 3 रुपये.
तीनामध्ये अजून एक टाकला मग झाले 4 रुपये. चारामध्ये आणखी 1 रुपये टाकला मग झाले 5 रुपये. त्याच्यामध्ये आणखी 1 रुपये टाकला झाले 6 रुपये. 6 मध्ये आणखी 1 रुपया टाकला झाले 7 रुपये. त्याच्यामध्ये अजून 1 रुपया टाकला झाले 8 रुपये. नंतर अजून 1 रुपया टाकल्यानंतर झाले 9 रुपये. आणि 9 रुपयामध्ये 1 रुपया आणखी टाकल्यानंतर झाले 10 रुपये. म्हणून आमच्या जवळ जमा झाले 10 रुपये. आता हे मी घेणार आणि तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये किती रुपये देणार? 10 रुपये. दोन्हीची किंमत सारखी आहे ना? हे जास्त की हे जास्त? नाही, दोन्ही सारखे. कारण याच्यातही एक मारीचा बिस्किट पॅक येणार आणि एवढे रुपये दिल्यानंतर हे मारीचा एकच बिस्किट पॅक येणार. का सुट्टे दिल्यानंतर जास्त बिस्किट मिळतील? दुकानदार म्हणेल दोन्ही पण 10 रुपये हो ना.